आडवं कुंकू लावणारी बाई कणखर असते. आपल्या मार्गात आडवा येईल त्याला उलथून टाकायची शक्ती तिच्याकडे असते. कपाळावर रेखलेलं कुंकू तिला स्फूर्ती देतं आणि तिच्या आतला अंगार तिची जन्मजात ऊर्जा वापरण्याची संधी देतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवलेली अशीच एक अग्निशिखा म्हणजे सावित्रीबाई फुले. आज त्यांचा जन्मदिन. या सावित्रीचं कार्य आपल्याला माहिती आहे, पण ती कशी घडली, तिचा प्रवास आजवरचा, तिच्यावर झालेले संस्कार, सतत कशाने तरी चेतवलेलं धगधगतं स्फुल्लिंग, हे सारं कुठून आलं? साऊचं लग्न 9व्या वर्षी झालं, तेव्हा तिचे पती 13 वर्षांइतके मोठे होते. ज्योतिबा मूळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली तेव्हा त्यांचे वडील गोविंदराव पुण्याला येऊन राहिले. फुलांच्या व्यवसायावरूनच त्यांना फुलं हे आडनाव मिळालं. आपण रुखवत घेऊन जातो ना माहेरची एक लाडकी वस्तू नव्या घरी, तसं साऊने एक पुस्तक आणलं होतं, एका इंग्रजी मिशनऱ्याने दिलेलं. वाचता येत नव्हतंच. जेव्हा ज्योतिबाने स्वतः शिकून या दोघींनाही शिकवलं, सावित्री आणि सगुणाव. सगुणाव म्हणजे ज्योतिबांची मावसात्या. त्यांना मातृप्रेम मिळालं नाही, त्यांच्या आई नव्हत्या, तेव्हा त्यांचा सांभाळ सगुणावनेच केला. त्यांना इंग्रजी बोलता यायचं. सगुणावंना एका अधिकाऱ्यांकडे दाई म्हणून त्यांनी काम केलं होतं, तेव्हा त्या शिकल्या होत्या. याचाच वापर त्यांनी ज्योतिबांना प्रभावित करायला केला. सगुणाऊ आणि साऊची एका अर्थाने वर्गभगिनीच. त्यांचं शिक्षण एकत्रच झालं. प्राथमिक शिक्षण घरात ज्योतिरावांनीच केलं. त्यानंतर मात्र मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भळवळकर यांनी सावित्रीला शिकवलं. फुलेंनी पहिली शाळा सगुणावांना काढून दिली होती, मागासवर्गीय समाजात. पुढे कालांतराने ती बंद पडली आणि सावित्रीबाईंसोबत दुसरी भिडेवाड्यात सुरू झाली. या शाळेपासूनच त्यांच्या कार्याकडे तत्कालीन सनातनी लोकांच्या नजरा वळल्या आणि दोघांच्याही आयुष्याला कलाटणी मिळाली. न भूतो न भविष्यती असं कार्य दोघांनी मिळून केलं. केवळ महाराष्ट्रच नाही तर भारतीय स्त्रीला शिकण्याचा अधिकार आहे हे स्वप्न सत्यात उतरवायची पहिली जबाबदारी पार पाडली ती पहिली स्त्री म्हणजे सावित्री. आणि म्हणूनच 3 जानेवारीला हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केलं. जा शिक्षण मिळवा या नावाची कविता देखील प्रकाशित केली, ज्यात त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कट स्त्रीवादी बनल्या. महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी महिलांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव मुक्त असलेल्या मेळाव्याचं ठिकाण देखील ठरवलं. पुढे प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांचीही सेवा केली. आपला मुलगा प्लेगने आजारी आहे हे कळल्यावर त्या धावून गेल्या. रुग्णांना पाठीवरून ओढून नेताना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीबाई आणि ज्योतिराव एकमेकांना पूरक होते. एकमेकांच्या आधारानेच त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचा परीघ वाढतच गेला. सावित्रीचं चरित्र समजून घेताना एक गोष्ट लक्षात येते, एका आयुष्यात केवढं करून गेली ही स्त्री. त्यांनी महिलांसाठी निवारास्थान उघडलं. तिथे विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तेथे सोडूही शकत होत्या. त्यांनी बालविवाहाविरुद्ध मोहीम चालवली आणि विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी घर सुरू केलं. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने सहभाग घेतला. स्त्रियांनी शिकावं हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचंच कार्यक्षेत्र होतं. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असायचा आणि म्हणूनच 76-77 दुष्काळात त्यांनी खूप कष्ट घेतलेत. दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला.
पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बाया बापड्या, दुष्टांच्या तावडीत सोडून आणून त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास ठेवलं. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचं प्रबोधन करणं आणि त्यांचा संप घडवून आणणं, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणं अशी कामं सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले, सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह त्यांनी लिहिलं. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. महाएमटीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कॅमेरामन साक्षात सोबत मी मृगा वर्तक. धन्यवाद.